जय भीम. मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. भारतामध्ये घोटाळ्याला आता एवढा उदंग पाचलेला आहे की या घोटाळ्यामुळे आता भारत देश हा घोटाळ्याचा देश झाला असं वाटत आहे. राजीव गांधीच्या काळामध्ये जो बोफोर्स घोटाळा झाला होता, त्याच्यानंतर आता या भारतामध्ये दुसरा राफेल घोटाळा झालेला आहे की या घोटाळ्यामध्ये सरळ सरळ पैसे घेतल्याचा आरोप आहे. जे विमान खरेदी करण्यात आले, या विमानाची किंमतीच्या 100 पट जास्त रक्कम सांगू, ही रक्कमच पंतप्रधान मोदी यांनी घेतल्याचा आरोप आता काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे. आज नांदेड जिल्ह्यामध्ये या घोटाळ्या विरोधात आज काँग्रेस पक्षातर्फे एक प्रचंड मोर्चा काढण्यात आला आहे. हा मोर्चा महात्मा फुले पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार असून या मोर्चामध्ये हजारो काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत. नांदेड शहरातून आज महात्मा फुले पुतळ्यांच्यापासून आज राष्ट्रीय काँग्रेसकडून राफेल घोटाळ्याचा जो काही घोटाळा झालेला आहे, त्या घोटाळ्याचा निषेध करण्यासाठी आणि पंतप्रधान मोदी यांचा राजीनामा मागण्यासाठी काँग्रेसतर्फे एक भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. या
या ठिकाणी आपल्याकडे मागासवर्गाचे नेते धबाले जी आहेत आणि गोडबोले, आपण त्यांना विचारूया की आज हे मोर्चा काढण्यात काय येतोय. रायफल घोटाळा झालेला आहे नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये, 41,000 घोटाळा केलेला आहे. या घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारून नरेंद्र मोदी यांनी राजीनामा लावावा. आणि काल परवा मला वाटतं इथं गुजरातच्या एक माणसाने त्यांना इथून 5,000 काहीतरी करोड रुपये त्यांना घेऊन पळून गेला. तुमचा ते कोणता ते किंग पेशर वारा मालिया ते सुद्धा देश सोडून देशातून पळून गेला. या मोदी सरकारच्या गव्हर्नमेंट मी सगळं झालेलं आहे आणि ताबडतोब राजीनामा देऊन टाका या गव्हर्नमेंटनं, याचा निषेध आम्ही करतो. बस आपल्यासोबत गोडबोले आहेत, आपण त्यांना विचारूया. या देशाचा चौकीदार जो आहे तो चोर आहे. आपल्याला आठवतं 2014 त्यांनी असं म्हणलं होतं की ना मैं खाने दूंगा ना की मैं खाऊंगा, तर सर्व खातच आहे ते. रायफेल घोटाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे आणि आमचे नेते माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या आदेशानुसार आज नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याचा निषेध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आणि प्रमुख मागणी आहे की नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा. आज ये जो राफेल घोटाला हुआ है ये बीजेपी सरकार के जो बातें थी 2014 के इलेक्शन में कि हम ना किसी को कुछ खाएंगे ना किसी को खाने देंगे, इस ये सब झूठ हो चुकी है. उन्होंने AHL कंपनी से ये राफेल को जो नियम दिए ना चाहिए था वो ना देते हुए नियम के सार अनुसार AHL कंपनी को जो एयरक्राफ्ट का टेंडर देना चाहिए था वो ना देते हुए उन्होंने रिलायंस के अनिल अंबानी को दिया. ये घोटाले के तहत 41,000 करोड़ रुपए की गवर्नमेंट का नुकसान हुआ है, पब्लिक का नुकसान हुआ है. ये पब्लिक का पैसा था, इसीलिए नरेंद्र मोदी साहब को राजीनामा देना चाहिए. आता वेळ झाली आहे एका ब्रेकची, भेटू लगेच. पाहत रहा सम्यक न्यूज लाइव. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राइब करा,